काल ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाच्या आवारामध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना एका तरुणाने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला असल्याने आज काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आज जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना पत्राद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संबंधितांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी महिला अध्यक्ष वैशाली भोसले, एनएसयूआय अध्यक्ष प्रथमेश यादव, महेंद्र म्हात्रे, गिरीश कोडी, राजू शेट्टी, आनंद सागळे, राजू हेबती, किशोर काबडे, शिरीष घरत, सुभाष टोमरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत आहेत, दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियाला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे लक्षात येत आहे की एक शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा, दुसऱ्या 10 मुलांना ट्रेनिंग देत असताना बेदम मारहाण करतो आहे. वास्तविक आम्ही आजच आमचे पदाधिकारी यांची तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही प्राध्यापकांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि या गोष्टीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केली होती. सुचित्रा नाईक यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे कारवाई करणार आहोत. पोलीस देखील त्या ठिकाणी, उपायुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू आणि कारवाई करू. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.